सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे पत्रकार सागर धोंडे यांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत अज्ञात गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये म्हटलंय की 25 जानेवारी 2023 रोजी दैनिक सारोमंथन वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे सारोमंथन वर्तमानपत्राचे पत्रकार उपसंपादक सागर धोंडे यांच्यावरती राहुरी ते ताहराबाद रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली होती। ही घटना 24 जानेवारी रोजी रात्री 7 सुमारास घडली आहे। त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्तमान काळामध्ये त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, त्यांना पोलीस संरक्षण तात्काळ मिळालं पाहिजे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिलं जातं, मात्र सद्यस्थितीला कोणतेही माध्यम सुरक्षित नाही आहे। अनेक पत्रकार बांधव सामाजिक राजकीय विषयांना वाचा फोडतायत, मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे पत्रकारिता करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकार देखील सुरक्षित नाही आहेत असे या घटनेद्वारे पुन्हा अधोरेखित केलं जात आहे। तरी स्वतः पत्रकार सागर धोंडे यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला, तरी कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावा म्हणून घडलेल्या घटनेची आपण सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तींच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई करावी, वर्तमान काळामध्ये त्यांच्या जीवितास कोणतीही हानी पोहोचू नये याबाबत आपण योग्य ती दखल घ्यावी आणि तात्काळ त्यांना संरक्षण द्यावं, अन्यथा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असं निवेदनामध्ये म्हटलंय। निवेदनावरती वंचितचे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे, जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जालिंदर घिगे, जिल्हा संघटक निलेश जगदने, संदीप कोकाटे, गणेश पवार, पिंटू नाना साळवे, महेश साळवे, विनायक विधाते, छायादुषी, वर्षा बाजकर आदींच्या सह्या आहेत। 24 जानेवारी राहुरी ताराबाद रस्त्यावर झालेले पत्रकारांना धमकी दिल्याबाबत आज आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास आलो आहे। त्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न व्हा। पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यावर दहशतीचं वातावरण, त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी म्हणजे हे योग्य नाही आणि या पत्रकारांना संरक्षण मिळावं। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांच्या कारवाई झाली नाही या गुन्हेगारांवर, तर मोठं मोर्चाचं नियोजन नक्कीच करणार राहुरी पोलीस स्टेशन। 25 जानेवारी रोजी सार्वमंथनचे पत्रकार सागर धोंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। त्या हल्ल्यातील आरोपींचा तात्काळ राहुरी पोलिसांनी शोध घेण्यात यावा। त्याचप्रमाणे सार्वमंथनच्या पत्रकारांना सागर धोंडे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे यांच्या नेतृत्वाखाली आज राहुरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि पत्रकारांना जर अशा प्रकारे दडपण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी उभी राहून पत्रकारांना संरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या 2-3 दिवसामध्ये जर सागर धोंडे यांच्या प्राणघातक हल्ला करणाऱ्या 20 व्यक्तींना जर या ठिकाणी अटक केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून या घटनेचा निषेध व्यक्त करील असं या ठिकाणी सांग। मनोज साळवेसह सतीश फुलसामदार, C24 तास, राहुरी। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।